कसं लढायचं याचा विचार आपण केला पाहिजे. मागे 10-15 लाखाचा फरक पडला, त्यावेळी मोदी साहेबांची लाट, त्यावेळी अन्नधान्यावर कर नव्हता, त्यावेळी चपलांवर कपड्यांवर कर नव्हता, पेट्रोल डिझेल 100 रुपयाच्या वर नव्हतं, गॅस 400 रुपयाचा 1200 रुपये होईल असं त्यावेळी वाटलं नव्हतं, घर 22 सालात मिळणार अशी आपल्या सगळ्यांना अपेक्षा होती, 22 सालापर्यंत अजून बेघर लोकांची संख्या काय कमी झाली नाही. या देशामध्ये एक नितीन गडकरींनी केलेलं काम सोडलं कुठलंही काम पहिलं तीरावर गेलेलं नाही. त्या नितीन गडकरी साहेबांनी जरा बरेच चांगले रस्ते केले, त्यांच्याही मागं बहुतेक लागले दिसत. त्यामुळं या देशामध्ये कार्यक्रम काय घेऊन येणार? या देशामध्ये कार्यक्रम भारतीय जनता पक्ष काय घेऊन येणार की आम्ही एवढे देश राज्य फोडली, एवढे राज्याच्या सत्ता पलट करून आम्ही 9 राज्य, लोकांनी काही कोणाला निवडून द्या आम्ही पाहिजे ते करू शकतो, हे भारतीय जनता पक्षाने सिद्ध करून भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय मतदारांचा फार मोठा असा अवमान केला असं म्हटलं तर वावगट ठरणार. आज या महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन केले त्यातला कुणीही सुखी आणि समाधानी नाही. पानवाले, टपरीवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले, बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईने शून्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचले, मंत्री झाले. त्या सर्वांनी शिवसेनेला पाठ फिरवून शिवसेनेचा मुख्यमंत्री पाडला, बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला पाडलं, त्याला खाली खेचलं, हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनात बरंच घर करून राहणार आहे, हे एवढं सोपं आहे असं समजून